रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजीव पवार यांना वाढता पाठिंबा निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून निजतचे अधिकृत उमेदवार कर्नाटक राज्य रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजीव पवार यांना निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून निदर्मी जनता दलातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या असून त्यांना शेतकरी व इतर समूहातून मोठा पाठिंबा मिळत आहे सातत्याने रहित संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने रस्ता रोको जिल्हाधिकारी मंत्री मुख्यमंत्री यांच्यावर चर्चा विनिमय करून प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीव पवार यांना निधर्मी जनता दलाची उमेदवारी राजीव पवार यांना देण्यात आली यामुळे निप्पाणी विधानसभा क्षेत्रामध्ये राजीव पवार यांना शेतकरी संघटना व इतर समूहातील नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसत आहे दहा मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजीव पवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गावोगावी फिरत असून परिसरातून त्यांना सर्व क्षेत्रातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे यावेळी बबलू कांबळे श्रीमंत कांबळे सावबा मगदूम शंकर पाटील चंद्रकांत सुतार चेतन पाटील नवनाथ पवार आनंद पवार संजय पवार शिवगोंडा पवार अश्फाक नदाफ महादेव शेळके मारुती शेळके उपस्थित होते